नमस्कार, मी डॉक्टर शिवांजली. मी पत्की हॉस्पिटल येथे कन्सल्टंट गायनेकोलॉजिस्ट म्हणून गेली 5 वर्ष कार्यरत आहे. आज मी आपणा सर्वांस स्तनपान अर्थात ब्रेस्ट फीडिंग याबद्दल माहिती देणार आहे. सर्वप्रथम याचे क्रायटेरिया आपण जाणून घेऊया. कोणतीही ब्रेस्ट फीडिंग सक्सेसफुल होण्यासाठी आपल्याला 5 महत्त्वाचे क्रायटेरिया लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे. सर्वप्रथम रूमिंग इन अर्थात माता आणि बाळ या दोघांनी 24 तास एकत्र एका रूममध्ये राहणं अत्यावश्यक आहे. याच्यामुळे मुलाला देखील ऊर्जा मिळायला मदत होते. दुसरा क्रायटेरिया म्हणजे काय की एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग अर्थात कोणतेही पेय किंवा कोणतेही अन्न मुलाला देऊ नये. शक्यतो एक्सक्लुझिव्हली 6 महिने आपल्या मुलाला स्तनपानच करावे. तिसरा क्रायटेरिया बघा या बाबतीत जो आहे डिमांड फीडिंग अर्थात मुलाला जेव्हा जेव्हा भूक लागेल त्याची डिमांड मातेने ओळखून घेतली पाहिजे, ती तिला समजली पाहिजे आणि त्या पद्धतीने मुलाला फीडिंग करणे गरजेचे आहे. आता प्रत्येक मातेने ब्रेस्ट फीडिंग का बरं करावे तर त्याचे खूप प्रमुख फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे काय की या स्तनपानासाठी कुठलाही कसलाही खर्च आपल्याला बसत नाही आणि हे जे दूध मातेचे उपलब्ध असते ते बॉडी टेम्परेचरला रेडीली अवेलेबल असं म्हणतो, म्हणजे रेडी अवेलेबल असते ते. त्याच्यानंतर दुसरा मुख्य फायदा काय, याच्यामुळे मातेला कॉन्ट्रासेप्शन देखील मिळते अर्थात दुसरी प्रेग्नन्सी लांबवण्याचा देखील फायदा मातेला या स्तनपानामुळे मिळू शकतो. आता मुख्यतः म्हणजे याचे जे कंपोजिशन आहे ब्रेस्ट मिल्कचे ते खूप महत्त्वाचे आणि खूप उपयुक्त आहे. तर पहिले बघा कार्बोहायड्रेट्स, याच्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स असतात ते मुख्य म्हणजे लॅक्टोज असतं जे मुलाला पचनक्रियेला अत्यंत चांगलं असतं आणि त्याच्या आतड्यांना देखील हे इंटेस्टाईन्सना खूप चांगल्या प्रतीचं असतं. याच्यामध्ये जे प्रोटीन्स असतात ते लॅक्ट अल्ब्युमिन आणि लॅक्ट ग्लोब्युलिन असतात की जे पचनक्रियेसाठी खूप महत्त्वाचे उपयुक्त ठरतात. तिसरं बघा ह्याच्यामध्ये जे फॅट कंटेंट असतो ते फॅट ग्लोब्युल्स जे असतात ते अत्यंत छोटे आणि इमल्सिफाईड असतात की ज्याच्यामुळे मुलाच्या इंटेस्टाईन्सना बिलकुल त्रास होत नाही. तसेच याच्यामध्ये जे मिनरल्स असतात सोडियम पोटॅशियम हे सगळे मिनरल्स एकदम लो ऑस्मोटिक ह्याच्यामध्ये असतात की ज्याच्यामुळे मुलाच्या किडनीवर देखील लोड येत नाही अजिबात, त्यामुळे ह्याचे अत्यंत आपल्याला फायदे मिळतात. दुसरं बघा याच्यामध्ये मुलाची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याकरिता याच्यामध्ये ल्युकोसाइट्स इंटरफेरॉन्स परत इम्युनोग्लोबुलिन्स IgG IgA IgM हे सगळ्या प्रतीचे इम्युनोग्लोबुलिन्स मातेच्या दुधामध्ये असतात, त्यामुळेच मुलाला इन्फेक्शनपासून वाचवण्यास मदत होते आणि त्यांची रोग प्रतिकार शक्ती देखील वाढायला मदत होते. तसेच यामध्ये अत्यंत महत्त्वाचे व्हिटॅमिन्स जसं की व्हिटॅमिन डी आहे व्हिटॅमिन सी आहे हे देखील मातेच्या दुधामध्ये आपल्याला मिळतात. त्याच्यामुळे मुलाला रिकेट्स स्कर्वी असे जे आजार आहेत यांच्यापासून देखील मुलाला प्रोटेक्शन मिळत जाते. दुसरं महत्त्वाचं बघा की हे जे दूध आहे हे पचनक्रियेसाठी चांगले असल्यामुळे लॅक्झेटिव्ह म्हणून काम करते, त्याच्यामुळे मुलाला डायरिया किंवा कॉन्स्टिपेशन हे त्रास होत नाहीत. तिसरं म्हणजे की याची महत्त्वाची बघा ॲलर्जी नाही आहे. जसं इतर आपण बघू शकतो की काही पावडरचे वगैरे जी दूधं आहेत काही मुलांना ती सूट होत नाहीत, त्याच्यामुळे उलट्या डायरिया असे हे त्रास निर्माण होतात, पण मातेच्या दुधामध्ये कसलेही काहीही असे घटक नसल्यामुळे ते पचनक्रियेसाठी सोपे असल्यामुळे मुलाला हा त्रास बिलकुल होत नाही. आणि महत्त्वाचे म्हणजे मुलाचे आणि आईचे एक सायकोलॉजिकल बॉन्डिंग चांगल्या प्रतीचे होते की ज्याच्यामुळे मातृत्वाची ओढ मातेला मुलाकडे होते आणि मुलाला देखील आईकडे आईची ओढ लागते आणि याच्यावरूनच मूल आपल्या आईला देखील ओळखू लागते आणि मातेला त्याच्या व्यक्ती खूप प्रेम निर्माण होते. आता याच्या विरुद्ध बघा की ज्या माता बॉटल फीडिंग करतायत त्यांनी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे की बॉटल फीडिंगचे काय काय तोटे आहेत. तर सर्वप्रथम म्हणजे या माता आणि मुलामध्ये सायकोलॉजिकल बॉन्डिंग राहत नाही, ते मूल बॉटलवरच अवलंबून राहते, त्यामुळे मातेचं आणि त्याचं बॉन्डिंग होत नाही जसं आपल्या स्तनपानामध्ये बॉन्डिंग होत असतं. दुसरं याच्यामध्ये बघा की या मुलांना डायबिटीसची रिस्क खूप हाय राहते, त्यामुळे यांच्यामध्ये टाईप 1 डायबिटीस बघायला मिळतो, तसेच ॲडल्ट टाईप 2 डायबिटीस बघायला मिळतो. चाइल्डहूड ओबेसिटी अर्थात लहानपणीच ही मुलं लठ्ठ होतात आणि मोठेपणी देखील यांच्यामध्ये लठ्ठपणा बघायला मिळतो. तसेच या मुलांचा IQ देखील स्तनपान केलेल्या मुलांपेक्षा तुलनेत
कमी असतो, त्यामुळे हे सगळे बॉटल फिडिंगचे तोटे आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे स्तनपान हे कधीही बॉटल फिडिंगपेक्षा सुपिरियर आहे हे प्रत्येक मातेने लक्षात घेऊन आवर्जून आपल्या बाळाला स्तनपान करणे गरजेचे आहे. आता बघा, ब्रेस्ट जी आहे ते त्याचे प्रिपरेशन समजून घ्या. अर्थात काय की प्रत्येक मातेने स्तनपानास सुरुवात करण्यापूर्वी स्तनपान कोणत्या प्रकारे करावे, कसे करावे आणि त्याची प्रिपरेशन ही कधीपासून आणि कशी सुरुवात करावी हे देखील समजून घ्या. आता ब्रेस्ट प्रिपरेशन म्हणजे बघा की हे प्रेग्नन्सीमध्येच आपल्याला सुरुवात करायची आहे. साधारणतः मिड प्रेग्नन्सी अर्थात सेकंड ट्रायमेस्टरपासूनच आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. तुमचे जे एक एक महिलांना बघा की क्रॅक्ड निप्पल्स असतात, अर्थात निप्पलवरती क्रॅक्स असतात किंवा फ्लॅट निप्पल असतात, तर अशा महिलांनी याची ट्रीटमेंट त्याच वेळेला सुरू करणं गरजेचं आहे. क्रॅक निप्पलसाठी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ऑइंटमेंट क्रीम ज्या उपलब्ध आहेत त्या यूज करून ते क्रॅक्स हील करणे आवश्यक आहे, कारण त्या क्रॅक्समधून इन्फेक्शन होण्याची रिस्क ही राहू शकते. त्यामुळे त्याची काळजी प्रेग्नन्सीपासूनच आपण सुरुवात केली पाहिजे. दुसरं बघा, याच्यामध्ये मी म्हटलं की फ्लॅट निप्पल. एक एक महिलांचे निप्पल फ्लॅट असते की ज्याच्यामुळे जन्मल्यानंतर महिलेची इच्छा असून सुद्धा ती मुलाला स्तनपान करू शकत नाही आणि मग तिला बॉटलवरती वगैरे अवलंबून राहावे लागते. तर हा प्रसंग टाळण्यासाठी फ्लॅट निप्पलच्या महिलांना काय केलं पाहिजे बघा की गरोदरपणापासूनच मिड ट्रायमेस्टरपासूनच निप्पलचे जे टोक असते त्याला चिमटे काढणे किंवा सिरिंज स्वरूपात आपल्याला निप्पल इरेक्ट करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण त्याचा वापर करू शकतो. याचा प्रत्येक महिलेने ज्यांचे निप्पल्स फ्लॅट आहेत त्यांनी लाभ घ्यावा अशी ही माझी विनंती आहे. दुसरे बघा की शेवटच्या 4 आठवड्यांमध्ये अर्थात 9व्या महिन्यामध्ये ब्रेस्ट आपली स्वच्छ ठेवणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे ब्रेस्ट क्लिनलीनेसला खूप महत्त्व आहे. त्यामुळे दिवसातून किमान एकदा तरी स्तन आपले धुणे गरजेचे आहे. दुसरी गोष्ट, मसाज. प्रत्येक महिलेने मसाज देखील करावा ब्रेस्टला की जेणेकरून मिल्कचे जे सिंथेसिस आहे त्याचे स्टिम्युलेशन व्हायला सुरुवात होते. त्यामुळेच 9व्या महिन्यात जर जास्तीत जास्त ॲटलीस्ट दिवसातून एकदा जरी महिलेने ब्रेस्टला मसाज केला तरीसुद्धा त्याचा फायदा आपल्याला पोस्ट डिलिव्हरी म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर दूध येण्यास मदत होऊ शकते. आता आपण जाणून घेऊया की ब्रेस्ट फीडिंग कसे करावे. तर सगळ्यात पहिला लक्षात घ्या की आपली पोझिशन खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे ज्या पोझिशनमध्ये बाळ आणि माता दोघे कम्फर्टेबल असतील अशी पोझिशन निवडावी की जेणेकरून बाळाला लॅश ऑन म्हणजे ग्रीप चांगली मिळावी ब्रेस्टवरती. नंतर बघा की कसे कसे फ्रिक्वेन्सी ह्या फीडिंगची असावी हे समजून घ्या. सुरुवातीला ज्या वेळेला आपण फीडिंग इनिशिएट करतो म्हणजे सुरू करतो त्यावेळेला बघा प्रत्येक दर 2 ते 3 तासामध्ये बाळाला दूध देणे आवश्यक आहे. इवन रात्रीच्या काळीसुद्धा मुलाला दूध देणे गरजेचे आहे, नाही तर मग काय होणार की रात्रीपासून ते सकाळपर्यंतचा हा लॉंग इंटरवल पिरियड होऊन मुलाला हायपोग्लायसेमिया अर्थात मुलाची शुगर कमी होण्याची शक्यता होऊ शकते आणि त्याच्यामुळे मुलाला पेटीमध्ये देखील ठेवायची वेळ येऊ शकते. त्यामुळे रात्रीसुद्धा मातेने दूध देणे गरजेचे आहे. त्यानंतर साधारण जसं जसं तुम्ही फीडिंग करत जाल तसं तुम्हाला अंदाज येऊन मुलाचा एक फिक्स पॅटर्न होतो आणि साधारण 3 ते 4 तास या इंटरवेलनी फीडिंगची इंटरवेल ठरते. आता बघा, ज्यावेळेला आपण ब्रेस्ट फीडिंग करतो त्यावेळेला एका बाजूचे ब्रेस्ट जोपर्यंत पूर्णतः रिकामे होत नाही तोपर्यंत दुसऱ्या बाजूचे ब्रेस्टचे फीडिंग चालू करू नये. कारण का, याचे एक महत्त्व लक्षात घ्या की ज्यावेळेला ब्रेस्ट मिल्क आपण ब्रेस्ट फीडिंग ज्यावेळेला सुरू करतो त्यावेळेला फोर मिल्क हाइंड मिल्क असे हे विविध पद्धतीचे मिल्क दूध आपल्या छातीमधून सिक्रेट होत असतात आणि हाइंड मिल्क जोपर्यंत मुलाला मिळत नाही तोपर्यंत त्याची जी भूक आहे ती प्रॉपरली डेव्हलप होऊ शकत नाही. त्यामुळे हाइंड मिल्क मुलाला मिळणे गरजेचे आहे कारण त्यामुळे त्याची भूक व्यवस्थित राहते, त्याला ऊर्जा जास्त प्रमाणात कॅलरीज मिळतात. त्यामुळे हाइंड मिल्क मुलाला मिळणे हे गरजेचे आहे आणि जर गरज असेल तर पहिली ब्रेस्ट रिकामी झाल्यानंतरच दुसऱ्या ब्रेस्टला स्विच ऑन करावे, अन्यथा पहिली ब्रेस्ट पूर्णतः रिकामी होईपर्यंत बाळाला ब्रेस्ट फीड करावे. त्याच्यानंतर जर पुन्हा मुलाला भूक लागली तर तेव्हा सुरुवात करताना दुसऱ्या बाजूच्या ब्रेस्टनी सुरुवात केली पाहिजे म्हणजे तेथील घटक देखील मुलाला मिळणे गरजेचे आहे.
यानंतर आता एक महत्त्वाचे लक्षात घ्या की काय काय अडचणी आपल्याला ब्रेस्ट फीडिंग करताना येऊ शकतात. तर मुख्यतः याच्यामध्ये बघा दोन प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ शकतात. पहिली आहे ती म्हणजे मातेच्या कारणांमुळे, दुसरी जी आहे ती मुलाच्या कारणांमुळे. तर मातेची कोणती कोणती कारणं असू शकतात? मगाशी जसं मी म्हटलं की फ्लॅट निप्पल, त्यामुळे त्याच्यामुळे सुद्धा मुलाला ब्रेस्ट फीडिंगला अडचण येऊ शकते. दुसरे आहे बघा क्रॅक निप्पल. त्याच्यानंतर बघा मातेला अँझायटी आणि स्ट्रेस, म्हणजे पहिले जर तिला लॅक्टेशन फेल्युअर असेल किंवा तिचे वय जास्त असेल, एल्डरली प्राइमी ज्याला आपण म्हणतो, की वाढत्या वयात जास्त वयामध्ये तिला मातृत्व लाभलेलं आहे, अशा वेळेला देखील अडीअडचणी येऊ शकतात. त्यानंतर बघा की इनॲडिक्वेट सिक्रिशन, म्हणजे दूधच मुळात कमी आहे एखाद्या व्यक्तीला, तर त्याच्यामुळे सुद्धा दूध ब्रेस्ट फीडिंगसाठी, स्तनपानासाठी अडचणी आपल्याला येऊ शकतात. त्यानंतर मी म्हटलं की मुलामुळे येणाऱ्या अडचणी, तर कोणत्या कोणत्या? की लो बर्थ वेट, म्हणजे ज्या मुलांची वजन कमी आहे त्यांना देखील स्तनपान करण्यास अडचणी येऊ शकतात. किंवा काही कंजिनायटल डिफेक्ट्स असणारी मुलं आहेत, उदाहरणार्थ क्लेफ्ट लिप, क्लेफ्ट पॅलेट, म्हणजे ज्यांची ओठाची आणि टाळ्याची वाढ झालेलीच नाही आहे, अशी मुलंसुद्धा स्तनपान करू शकत नाहीत. दुसरं बघा याच्यामध्ये आहे की ज्या मुलांना ओव्हर डिस्टेंडेड स्टमक आहे, म्हणजे एअरच त्या मुलांनी खूप शोषून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे पोट फुगलेले आहे, तर अशा मुलांना देखील स्तनपान करण्यास अडीअडचणी येऊ शकतात. तसेच बघा ज्या मुलांना काही रेस्पायरेटरी आजार असतील किंवा त्यांना इन्फेक्शन्स असतील, तरीसुद्धा त्यांना श्वसनक्रियेला त्रास होऊन ते ब्रेस्ट फीडिंग करू शकत नाहीत. दुसरे याच्यामध्ये बघा, आता आपण हे सगळे बोललो ब्रेस्ट फीडिंगचे फायदे अडीअडचणी, पण काही कंडिशन्स असे आहेत की जिथं ब्रेस्ट फीडिंग करू नये असं सुद्धा डॉक्टर सांगतात. तर त्या कोणत्या कोणत्या कंडिशन्स आहेत हे देखील आपण जाणून घेऊया. तर बघा याच्यामध्ये सुद्धा मी म्हटलं तसं माता आणि बाळ या दोघांवरती या कंडिशन्स अवलंबून आहेत. आता मातेमध्ये काही कंडिशन्स अशा आहेत, उदाहरणार्थ प्युपेरल सायकोसिस, म्हणजे डिलिव्हरीनंतर काही महिलांना मनोरुग्णची चिन्ह दिसून येतात, अशा महिलांनी देखील ब्रेस्ट फीडिंग करू नये असं डॉक्टरांचा सल्ला असतो. ज्या महिलांना एपिलेप्सी अर्थात फीटवरची किंवा थायरॉईडवरची किंवा कॅन्सरवरची जर औषधं चालू असतील आणि ती अत्यंत हायडोसमध्ये चालू असतील, तर अशा महिलांनी देखील आपल्या मुलास स्तनपान करू नये. त्यानंतर बघा मुलामध्ये जर आपण बोलायला लागलो तर मुलामध्ये काही आजार जसं की क्लेफ्ट लिप जसं मी म्हटलं, तर अशा मुलांना स्तनपान करता येत नाही. त्यांना विशिष्ट पद्धतीचे चमचे उपलब्ध आहेत ज्याचा वापर करून आपण मुलाला दूध देण्याचे आहे. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो की स्तनपान करू शकत नाही पण आईचे दूध देण्याची इच्छा आहे, तर ते दूध आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि एका विशिष्ट पद्धतीचा जो चमचा उपलब्ध असतो क्लेफ्ट लिपवाल्या मुलांसाठी, त्या चमच्याचा वापर करून आपण तेच मातेचे दूध मुलाला देऊ शकतो. फक्त वाटी आणि चमचा याची स्वच्छता ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. दुसरी बघा ह्याच्यामध्ये जी कारणं आहेत ती मुलाला गॅलेक्टोझिमिया हा एक प्रकारचा आजार आहे की ज्याच्यामध्ये मातेचे दूध हे पचत नाही, तर अशा मुलांना देखील जर डायग्नोस्ड गॅलेक्टोझिमिया असेल तरीसुद्धा स्तनपान करू नये. आता ब्रेस्ट मिल्कच्या स्टोरेजबद्दल देखील जाणून घेऊया. मातेचे जे दूध आहे ते साधारणतः बघा 6 तासांपर्यंत राहू शकते जर आपण रूम टेम्परेचरला ठेवले तर. त्यानंतर जर आपण फ्रीजमध्ये ठेवू इच्छित असला तर साधारणतः 4 डिग्रीला जर आपण ठेवले तर ते 24 तास राहू शकते. आणि -20 डिग्री सेल्सिअसला जर आपण हे दूध स्टोअर केले तर ते साधारणतः 1-6 महिन्यांपर्यंतसुद्धा राहू शकते. जसं की काही मिल्क बँक्स वगैरे आहेत तिथं हा प्रयोग केला जातो. आता बघा आपण जाणून घेऊया थोडक्यात जे ब्रेस्टशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत त्या संदर्भात आणि त्याची ट्रीटमेंट काय केली पाहिजे त्याबद्दल. तर सर्वात प्रथम बघा ब्रेस्ट एनगॉर्जमेंट, म्हणजे काय होतं की साधारणतः 3-5 दिवसानंतर डिलिव्हरीच्या आपली ब्रेस्ट जी आहे ती कडक व्हायला सुरुवात होते आणि लालसर अशी व्हायला सुरुवात होते, त्यामुळे खूप पेनफुल कंडिशन निर्माण होते. तर अशा वेळेला मातेने काय केलं पाहिजे की हाताने ते छातीतलं ब्रेस्ट जे मिल्क आहे ते आपण एक्सप्रेस करून वाटीमध्ये काढून ठेवलं पाहिजे आणि याच्यामुळे ब्रेस्ट सॉफ्ट व्हायला मदत होते. तसेच छातीला शेक देणे देखील गरजेचं आहे. हा शेक तुम्ही कोमट पाण्याच्या स्वरूपात देऊ शकता आणि ब्रेस्ट मसाजसुद्धा करणे गरजेचे आहे. याच्यामुळे ब्रेस्ट सॉफ्ट होते, दुखणे कमी होते आणि मुलाला देखील सक करायला मदत होते. दुसरी जी कंडिशन आहे बघा ती म्हणजे लॉन्ग निप्पल. काही महिलांचे निप्पल्स जे असतात ते लॉन्ग असतात, त्याच्यामुळे बेबीला प्रॉपर कॅच मिळत नाही. तर
तिथे मातेनेच जातीने लक्ष देऊन ते मुलाला प्रॉपर कॅच मिळेल. निप्पलच्या बाजूचा जो काळा भाग आहे तो देखील मुलाच्या तोंडामध्ये कवर झाला पाहिजे याची काळजी मातेने घेतली पाहिजे. तिसरा जो प्रकार आहे ते मी म्हटलं क्रॅक निप्पल्स. तर क्रॅक निप्पल्ससाठी तुम्हाला ऑइंटमेंट उपलब्ध आहेत जसे की निपकेअर वगैरे, तर त्यांचा आपण वापर करावा. परत निप्पलची स्वच्छता ठेवावी. दिवसातून किमान 1 ते 2 वेळा स्वच्छ थंड पाण्याने ब्रेस्ट आपली वॉश करणे हे गरजेचं आहे, जेणेकरून मुलाला इन्फेक्शनची रिस्क राहू नये. त्यानंतर बघा की फ्लॅट निप्पल, जे मी म्हटलं काही महिलांचे इन्व्हर्टेड किंवा फ्लॅट निप्पल असते, तर याच्यामुळे सुद्धा मुलाला सक करता येत नाही. तर अशा कंडिशनमध्ये आपल्याला सक्शन सिरेंज आणि ब्रेस्ट पंप उपलब्ध आहेत, तर त्यांचा आपण लाभ घ्यावा. तर मुख्य एक क्रायटेरिया बघा काय आहे की नॉर्मल डिलिव्हरीनंतर साधारणतः 1/2 ते 1 तासामध्ये ब्रेस्ट फीडिंग सुरू करणे गरजेचे आहे. आणि एखाद्या महिलेचे जर सीझर झाले असेल तर साधारणपणे 4 ते 6 तासांमध्ये ब्रेस्ट फीडिंग सुरुवात करू शकता. ब्रेस्ट कॉम्प्लिकेशन्समध्ये अजून एक महत्त्वाचे लक्षात घ्या की जर आपले दूध जर छातीमध्ये साठून राहिले तर त्याच्या गाठी होतात आणि नंतर त्याचे स्वरूप जे आहे ते ॲब्सेस म्हणजे पसमध्ये होते, की जे खूप धोकादायक आहे मातेकरिता आणि बाळाकरिता दोघांकरिता. त्यामुळे प्रत्येक महिलेने काळजी घ्या की हा ब्रेस्ट ॲब्सेस होऊ देऊ नका. आता ब्रेस्ट ॲब्सेस जर झालाच तर याची ट्रीटमेंट काय, आपल्या डॉक्टरांची भेट घ्यावी आणि ते सर्जिकली आपण ते भूल देऊन ती जी ब्रेस्ट ॲब्सेस तयार झालेली असती ती ड्रेन करणं गरजेचं असतं. त्यामुळं काळजी घ्या की ब्रेस्ट ॲब्सेस होऊ देऊ नका. ही होती आपल्या ब्रेस्ट रिलेटेड प्रॉब्लम्सची थोडक्यात माहिती. आता सगळ्यांनी लक्षात घ्या की शेवटी मातेचे दूध हे कधीही फॉर्म्युला फीड किंवा इतर जी दूध उपलब्ध आहेत पावडरची वगैरे त्याच्या तुलनेमध्ये मातेचे दूध हे कायम सुपिरियर आहे. त्यामुळे प्रत्येक महिलेने एक्सक्लुझिव्ह 6 मंथ्स ब्रेस्ट फीडिंग, अशी ही पिडियाट्रिक्सची टर्मिनॉलॉजीज आहे, की ज्याचा अर्थ आहे की प्रत्येक मातेने डिलिव्हरीनंतर 6 महिन्यांकरिता एक्सक्लुझिव्हली फक्त आणि फक्त स्तनपान करणे हे मुलाच्या तब्येतीसाठी खूप चांगले आहे. त्यामुळे प्रत्येक मातेने, माझी अशी विनंती आहे की 6 महिने सुरुवातीचे जे आहेत ते स्तनपान करणे गरजेचे आहे. तर प्रत्येक मातेने याचा आपल्या मुलाला लाभ द्यावा आणि आपल्या मुलाला इतर रोगांपासून प्रोटेक्शन द्यावे अशी माझी त्यांना विनंती आहे.